हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने 13 पैकी 7 मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। मात्र गेल्या वर्षी राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली होती, तशी जळगाव जिल्ह्यात सुद्धा चांगली हजेरी लावली होती। त्याचा परिणाम म्हणून अनेक जलप्रकल्पात पाण्याचा साठा झाला होता। यंदाही सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील 13 मध्यम स्वरूपाच्या जलप्रकल्पापैकी 7 मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये अभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, मन्याड या 7 प्रकल्पात 100% उपयुक्त जलसाठा झाला आहे। जिल्ह्यात 632 मिमी पावसाची सरासरी असताना आज अखेर 509 मिमी पाऊस झाला आहे। सरासरीच्या 80% पाऊस झाल्याने 7 प्रकल्पात 100% जलसाठा झालाय, तर उर्वरित अन्य लहान मोठे प्रकल्पही भरण्याच्या मार्गावर आहे। जळगाव जिल्ह्यावर यंदाही सलग दुसऱ्या दिवशी वरुणराजाने कृपा केल्याने बळीराजा सुखावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जळगाव धर्मवीर राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी। क्या बोलती पब्लिक? पब्लिक कुछ नहीं बोलती है, सब ऐप जिम ज्वाइन कर रहे हैं। क्यों? 12,900 में पूरे साल की मेंबरशिप मिल रही है ना? यस, ऐप जिम में 12,900 में ईयरली मेंबरशिप पाए। ऐप्स फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।